पुढच्या बातमीकडे वळूया. तर राहुल नार्वेकरांचा घाना दौरा हा रद्द झाला, मात्र सामनातून या दौऱ्यावरून हल्लाबोल करण्यात आलेला आहे. आमदार पात्रतेवरील निर्णयाबाबत वेळ काढण्यासाठी नार्वेकर घानाला निघाले होते असं सामनातून म्हटलं गेलंय. आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरवा, पण निर्णय घ्यायची हिंमत दाखवा असं सामनातून म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपले स्पीकर साहेब घानाच्या भूमीवर निघाले आहेत ते जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी. त्यांच्या राज्यामध्ये लोकशाही धाराशाही पडली आहे. सामनातून नेमका कसा हल्लाबोल करण्यात आलाय ते आपण पाहताय. आणि या स्पीकर साहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. याचा अर्थ कधीच निर्णय घेणार नाही किंवा मनमर्जीप्रमाणे निर्णय घेईन असे नाही. मनामध्ये आणलं तर घानाला प्रयाण करण्याआधी देखील निर्णय घेऊ शकतात. 10व्या शेड्यूलनुसार आमदारांना अपात्र व्हावेच लागेल हा मृत्यू अटळ आहे. लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्यांचं स्वागत घानामध्ये होणार आहे काय? लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरामध्ये मारायचा व त्याच लोकशाहीची घंटा बडवत घानादेशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचं हे ठोंग आहे. लोकशाहीचा खून करून लोकशाही कल्याणाची प्रवचने सोडणं म्हणजे इदी अमीननं मानवतेवर चर्चा करण्यासारखं आहे. स्पीकर साहेब घानामध्ये निघाले आहेत महाराष्ट्रातील लोकशाहीच्या नावानं चांगभर अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. नार्वेकरांचा घाना दौरा हा रद्द झालेला आहे, मात्र सामनातून त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात निशाणा साधण्यात आलेला आहे. नेमकं सामनातून काय म्हटलं गेलेलं आहे ते आपण या ठिकाणी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलंय. आमदार अपात्रतेवर वेळ काढण्यासाठी नार्वेकर हे घानाला जात होते असं सामनातून म्हटलं गेलेलं आहे.